नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एनटीएस परीक्षा इयत्ता 10वी विषय राज्यशास्त्र यामधील पाठ क्रमांक 2 निवडणूक प्रक्रिया या घटकाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एनटीएस परीक्षेमध्ये दरवर्षी 1 ते 2 गुणांसाठी निवडणूक प्रक्रिया या घटकावर प्रश्न विचारले जातात. मग या घटकावर आपल्याला कोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे, तर ते मुद्दे असे आहेत की निवडणूक आयोगाची रचना. मुद्दा क्रमांक 1 निवडणूक आयोगाची रचना. मुद्दा क्रमांक 2 निवडणूक आयोगाची कार्य. मुद्दा क्रमांक 3 निवडणूक आयोगाची भूमिका. मुद्दा क्रमांक 4 निवडणुकांचे प्रकार. मुद्दा क्रमांक 5 प्रतिनिधित्व म्हणजे काय. मुद्दा क्रमांक 6 आचारसंहिता म्हणजे काय. मुद्दा क्रमांक 7 मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने. मुद्दा क्रमांक 8 निवडणूक प्रक्रियेत आवश्यक सुधारणा. मुद्दा क्रमांक 9 मतपेटी ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा प्रवास. याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी काम केलं, त्याचबरोबर पहिले भारताचे पहिले मतदार व मतदानाचा हक्क बजावणारी व्यक्ती कोण, याचाही अभ्यास या ठिकाणी करायचा आहे.